आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला हे कालचे स्टूल आले आणि कालचे टूल थोडक्यात रिव्हिजन करायचं म्हणजेच इथं आपण सर्कल घेतला इथं आणि काय घेतलं याला कलर्स आणि आउटर कलर द्यायचा असेल तर इथून तुम्ही आउटर याचा आउटसाईड वागवू शकता आणि राईट क्लिक केलं तर काय येतं सांगा आउटसाईडचा कलर येतो राईट क्लिक केलं तर आहे का इथं मध्ये क्लिक करायचं असेल तर इथं क्लिक करा म्हणजे लेफ्ट क्लिक करा तर मधला कलर येतो राईट क्लिक केलं तर आउटर कलर येतो आहे का ब्लॅक कलर आउटर द्यायचा मधला कलर जायचा असेल तर इथं लेफ्ट क्लिक करा निघून जातो आणि लागतो कलर आउटसाईडचा कलर असेल तर इथं राईट क्लिक करा कलर जातो आणि परत राईट क्लिक करा कलर येऊन जातो समजलं आता दुसरं म्हणजेच यामध्ये आपल्याला काय चेंजेस करणार होतो आपण हे म्हणजेच की याला आपण इथं जर कॉपी करायची असेल तर इथं प्लसचं सिम्बॉल आहे कीबोर्डवर प्लस करा जेणेकरून याची कॉपी करू शकतो किंवा पहिलं बटन न सोडता दुसरं बटन क्लिक करा याची कॉपी होऊन जाते जर तुम्ही जर हे सर्कल घेत असताना जर कंट्रोल दाबून धरलं तर गोल येतं किंवा कंट्रोल सोडलं तर ह्या टाईपचं येतं शिफ्ट दाबून धरलं तर ह्या टाईपचं तुम्हाला येतं शिफ्ट आणि अल्ट दाबून शिफ्ट आणि अल्ट दाबून धरलं तर या टाईपचं कंट्रोल आणि शिफ्ट दाबून धरलं तर या टाईपचं येतं म्हणजेच तुम्ही ऑलरेडी इथं एक सर्कल घेतला आहे आणि शिफ्ट आणि कंट्रोल दाबून याच्यामध्ये अजून एक दुसऱ्या साईजनुसार येऊ शकता पण कॉपी करत असताना पहिलं बटन न सोडता दुसरं बटन दाबून जर याला असं क्लिक केलं तर येऊन जातं दुसरं सिलेक्ट आणि डिलीट यानीच आपण जर असं म्हटलं की सपोज सर्कल घेतला आपण असा ठीक आहे आणि या सर्कलमध्ये जर तुम्हाला इथं डबल क्लिक करून हा पॉईंट इथं ठेवायचा आहे डबल क्लिक करून हा याला सेंटर पॉईंट म्हणतात इथं इथून इथपर्यंत जायचं पहिलं बटन न सोडता दुसरं बटन दाबलं तर तुम्हाला कंट्रोल आर 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 दाबलं तर हीच कमांड रिपीट होते तुम्हाला इथं आणि याला जरी वेगळा कलर द्यायचा असलं तर इथं राईट क्लिक केलं तर आउटसाईड बॉर्डरला कलर लागतो आहे का आहे मध्ये कलर द्यायचा असलं तर इथं क्लिक करा कलर मध्ये लागून जातो तुम्हाला पण एफ 11 जर प्रेस केलं एफ 11 तर तुम्हाला इथं दोन कलर काल सांगितले होते की दोन कलर कुठलेही तुम्ही याच्यामध्ये ॲक्टिव्ह करू शकता इथं आणि त्या पद्धतीनं तुमचा हा वर्क दिसेल पण एफ 11 परत क्लिक करून याच्यामध्ये एवढे ऑप्शन आहेत जसे की रेडियल आहे तर रेडियलच्या पद्धतीनं दिसतं बाकी दुसरे पण याच्यामध्ये पद्धती आहेत त्या तुम्ही ॲक्टिव्ह करू शकता जसे की मी याला डायरेक्टली ओढलं तर हे ग्रुपच्या बाहेर जाते याला सिलेक्ट करायचं पूर्ण आणि काय करायचं याला सांगा ग्रुप करायचं ज्याची शॉर्टकट ही कंट्रोल जी आहे कुठे गेलाय ग्रुप केलाय अनग्रुप करायचं असलं तर इथं अनग्रुप केलंय अनग्रुप होतं ग्रुप करायचं असलं तर ग्रुप केलंय याच्यामध्ये अजून एक आहे लॉक कंट्रोल एल शॉर्टकट की आहे क्लिक केलं इथं लॉक होणार काहीच नाही आणि अनलॉक करा निघून जातो आता हे ग्रुपमध्ये असल्यामुळं परत एकदा एफ 11 क्लिक करतो इथं याचे वेगवेगळे फंक्शन आहेत पहा मला हाच ठेवायचा आहे इथं कस्टम कलर पण घेऊ शकता तुम्ही जे मी काल सांगितलं होतं की कशा पद्धतीचे तुम्हाला इथं या पॉईंटवर क्लिक करायचे आणि कलर द्यायचे इथं आहे का जर इथं क्लिक केलं तर कलर लागत नाही याला डबल क्लिक करावं लागतं हे जमत नव्हतं ना काल आणि पांढरा कलर ओके करा त्या पद्धतीचा तुमचा कलर लागून जातो एफ 11 केल्याच्या नंतर तुम्ही याला ह्या पद्धतीचं पण लावू शकता तुम्हाला ज्या पद्धतीचा हा ठेवायचा आहे त्या पद्धतीचं तुम्हाला इथं ॲक्टिवेशन याच्यामध्ये लागून जातं आणि त्या पद्धतीनं तुम्हाला हा वर्क दिसून जातो समजलं याच्यामध्ये परत एफ 11 करून तुम्ही याच्यामध्ये इथं प्रीसेट्स म्हणतात याला एवढ्या सगळ्या प्रीसेट्स आहेत तुम्ही कुठल्याही एकावर क्लिक करून तुम्ही जर डाऊन बटन दाबलं कीबोर्डचं तर इथं तुम्हाला हे वेगळ्या पद्धतीनं दिसतं इथं तुम्हाला कसं ठेवायचं ओके एफ 11 करून परत या प्रीसेटमध्ये गेलेत तुम्ही आणि डाऊन 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 बटन दाबले तर तुम्हाला त्या पद्धतीचा इथं कलर्स इफेक्ट जसं मला मल्टी कलर पाहिजे तिथं ओके केलं तर मल्टी कलर इथं ॲक्टिव्ह होऊन जाणार मग एफ 11 करून मल्टी कलर हा तुम्हाला कसा पाहिजे राऊंडमध्ये पाहिजेत का ओके समजलं इथं तर ह्या टाईपचा आपण काय मूव टूल काल शिकला होता पण आता नवीन टूल शिकतोय त्याचं नाव काय आहे इथं सेफ टूल पण कालचं जर पाहताय की जर आपण इथं जर असा हे रेक्टॅंग्युलर जर घेतलाय या टूलने तर पहिला सेफ जो टूल आहे हा तर या सेफ टूलने आपण काल काय केलं होतं इथं राऊंड केलं होतं पण इथं लॉक असताना तुम्ही जर एकाची साईज जर इथं 10 टाकली तर बाकी सगळ्याची इथं काय साईज 10 होऊन जाते इथं आहे का इथं जर 5 साईज टाकली तर सगळ्याची 5 होते इथे जर मी जर 30 साईज टाकली तर सगळ्याची 30 होते पण इथं जर मी इथं सपोज 10 साईज घेतली आणि इथं अनलॉक काढला मला एक साईज कितीची पाहिजे 0 ची आला ह्या कोपरा 0 आला
मला दुसरी साईड कितीची पाहिजे, झिरोची. तर दुसरा कोपरा आला, मूव टूलवर जा, येऊन जातो. कुठल्याही टूलवर गेल्याने जर स्पेस दाबलं तर डायरेक्टली मूव टूलवर जातो. काय केल्याने? फक्त स्पेस दाबायचा कीबोर्डवर, मूव टूलवर चालले जातो. तुम्ही याची साईज पण इथून वाढू शकता, तुम्हाला किती साईजमध्ये पाहिजे तो. तुम्ही जर याची कॉपी करायची असेल तर पहिलं बटन म्हणजे कंट्रोल, आता इथं डायरेक्टली कॉपी करत असताना म्हणजेच मूव करत असताना तुम्हाला म्हणजेच अलाईन्समध्ये नाही येत, तर कंट्रोल किंवा शिफ्ट दाबून जर धरलं तर तुम्हाला अलाईन्समध्ये येतं. कंट्रोल दाबून धरलं तरी पण अलाईन्समध्ये येतं. आणि हे कंट्रोल शिफ्ट सोडलं तर कुठल्याही अलाईन्समध्ये घेऊ शकता. कंट्रोल दाबून इथं ठेवलंय आणि पहिलं बटन न सोडता म्हणजेच कीबोर्डचं राईट बटन दाबलं तर कंट्रोल आर आर केलं, काय होणार? व्हेरी गुड. आणि याला पण इथं साईजेस आहे, तुम्हाला कशा पद्धतीचे इथं पाहिजे तर याच्यामध्ये इमेज घ्यायचं असलं तर काय शॉर्टकट की यूज केली? कंट्रोल आय क्लिक करायचं इथं. आज हे सगळे संपवणार आहे तुझे, काळजीच करू नको. आता याच्यामध्ये कशामध्ये गेलो? आपण पिक्चरमध्ये गेलो आणि काही पिक्चर सांगले होते, आहे का? एकाला पिक्चरला क्लिक केलं, दुसऱ्याला क्लिक केलं तर पहिली निघून जाते. इथं सगळ्यांना असं सिलेक्ट करू शकतो किंवा एकाला सिलेक्ट करून कंट्रोल दाबून ठेवून दुसऱ्याला असं सिलेक्ट करू शकतो. एकाला आणायचं असेल तर क्लिक करून इम्पोर्ट करा, सगळ्यांना आणायचं असलं तर कंट्रोल दाबून असं क्लिक करा आणि हा आणि हा सेफ आहे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय करायचं? इथं इम्पोर्टवर जायचं आणि काय दोन सेपमध्ये आपल्याला ही इमेज आणि ही इमेज टाकायची आहे. तर ही इमेज याच्यासाठी आणि ही इमेज याच्यासाठी दोन पद्धतीचे तुम्हाला याच्या मधात टाकता येतात. पहिली पद्धत म्हणजे सपोज यांना याच्यामध्ये टाकायचं असेल तर कशात जायचं? इथं इथं जायचं याच्या इफेक्ट्समध्ये आणि काय करायचं? इथं पॉवर प्लेस आणि याच्यामध्ये जाऊन इथं क्लिक करायचं अलिकामध्ये कंट्रोल आणि याला क्लिक आणि झूम, ठीक आहे. कसं केलं तर सांगा, या इमेजला क्लिक करून केलं होतं आपण, पण या इमेजला क्लिक करूनच करा. पण पहिलं बटन दाबून दुसरं बटन याच्यावर आणून दुसरं बटन दाबा आणि सोडा. एक मिनिट चुकलं वाटलं, राईट बटन दाबून ठेवा आणि इथं आणून सोडा. राईट बटन दाबून ठेवून लेफ्ट नाही, राईट बटन आणि इथं काय इन्सर्ट पॉवर क्लिप म्हणायचं आणि कंट्रोल दाबून क्लिक केलं तर तुम्हाला याच्यामध्ये चेंजेस करायला भेटतात आणि इथं फिनिश करायचं. जमेल एवढं? दुसरी गोष्ट याच्यामध्ये जर आपल्याला स्मूथ आहे स्मज आहे स्मज ब्रश, स्मज ब्रश काय करतो सांगा? स्मज ब्रशमुळं याला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला स्मज ब्रश जर ॲक्टिव्ह केला तर इथून मधून इथं काय होतं की याच्यामधून तुम्ही बाहेर असा इफेक्ट देऊ शकता असा बाहेर. पण काय होणार की इथं तुम्हाला याची साईज वाढवावी लागणार. जसं की मी 3 टाकलं इथं आणि इथं साईज मी 3 टाकलं. आता ह्या ब्रशची साईज मागे अशी जाणार, पण अजूनही साईज मला वाटते टाकावे लागेल आपल्याला 30 आलं का साईज. बटन दाबून बाहेर नाही का, ठीक आहे. याला जर आपल्याला तसं स्मज करायचं असेल तर याला पहिले सिलेक्ट करा. काय करायचं? पहिले सिलेक्ट करायचं त्या ऑब्जेक्टला, स्मजवर जायचं आणि असं बाहेरून जर मध्ये घेतलं असं तरी पण येऊन जाते असं, आहे का. आणि मधून जर बाहेर घेतलं तर तरी पण येऊन जाते असं. तुम्हाला ज्या पद्धतीनं करायचं आहे त्या पद्धतीनं तुम्ही इथे करू शकता. कशाने? स्मज. दुसरा आहे रफ टूल. रफ टूलवर क्लिक केलं, ज्या टूलवर तुम्ही सिलेक्ट केलं, सपोज मी इथं रेक्टॅंग्युलर घेतलाय आणि याला कलर दिलाय, ठीक आहे. आणि ह्या रफ टूलवर मला काय रफ टूल यूज करायचं आहे या रेक्टॅंग्युलरवर, तर रफ टूलवर जसं क्लिक केलं इथं जशी साईज टाकून देऊया 10 आणि इथं जर रफ केलं तर रफ होऊन जाते पहा, झालं रफ, ठीक आहे. तर ह्या टाईपचा आपण काय यूज केला आता? इथं रफ यूज केला. कसा यूज केला? रेक्टॅंग्युलर घेऊन कलर देऊन याला रफवर गेलोय आणि याच्यामध्ये असा रफ टूल यूज केला. का असा मेसेज येतो पहिले सांगा? याला क्लिक केल्याच्या नंतर रफ यूज करायचं, कळलं ना. दुसरं काय करायचं? याला फ्री हँड, फ्री हँडने याला रोटेट करतो पाहा, ठीक आहे. आणि रोटेट करण्यासाठी तुम्ही डबल क्लिक करून सुद्धा रोटेट करू शकता किंवा या पॉइंटला इथं ठेवून त्याच्या भोवताल सुद्धा रोटेट करू शकता तुम्ही, कळलं. दुसरा याच्यामध्ये क्रॉप, क्रॉप जर केलं तर तुम्ही याच्यामधून असं क्रॉप करू शकता. मुळात इथं सांगितलेलं आहे की तुम्ही क्रॉप ही इमेजवर करू शकता. तर फाईल मेन्यूवर जायचं, इम्पोर्टवर जायचं आणि कुठली इमेज घ्यायची आणि इन्सर्ट करून त्याला ॲड करायचं. आणि याला जर क्रॉप करायचं असेल तर सपोज डोळेच क्रॉप करायचं असेल तर क्रॉपवर जायचं आणि फक्त डोळेच सिलेक्ट करायचं आणि याच्यामध्ये डबल क्लिक करायचं, तरच आउटसाईड डिलीट होईल, नाहीतर होणार नाही.
समजलं क्रॉप. दुसरा याच्यामध्ये नाईफ. नाईफ म्हणजे जसं की या नाईफ मध्ये या पिक्चरला आपण इथून या पॉइंटवर क्लिक करायचं बरं का, या पिक्चरला या नाईफ मधून इथपर्यंत असं कट करायचं. तर आता होतं का हे कट? नाही. कारण की जर तुमच्याजवळ रेक्टॅंग्युलर जर असता आणि याला जर तुम्ही नाईफ दिला असतं तर आता कट होतं का? तर हे नाईफ कधी पण पिक्चरला कट होत नाही. तुम्हाला कशाला कट होते सांगा? कुठल्या ऑब्जेक्टला. ठीक आहे. आणि नाईफ पिक्चरलाच जर कट करायचं असेल तर तुम्हाला एक रेक्टॅंग्युलर असा घ्यायचा आहे, त्याला कलर द्यायचा आहे, किंवा त्याच्यामध्ये काय करायचं आहे इथं इम्पोर्ट करायची आहे फाईल कुठली. सपोज मी हा घेतलाय आणि इम्पोर्ट घेतलाय इथं आणि याच्यामध्ये आपण इन्सर्ट पावर क्लिक केलाय, माहिती आहे ना, राईट क्लिक करून. आणि इथं जर नाईफ टूल जर घेतला आणि याच्यामधून असा जर कट केला असा तरी सुद्धा कट होऊन जातो का? क्लिक करा, हा पॉइंट असा कट करून टाकायचं किंवा असं साईडला ठेवा, किंवा हा पॉइंट इथं खाली ठेवा आणि असा कट करा. आला? तुम्ही याचे सेप पण घेऊ शकता. इथं सेप्स आहेत वेगवेगळे सेप्स म्हणून, याच्यामध्ये इथं सेप दिसतील तुम्हाला, आहे का? क्लिक केलं, सपोज मी हार्ट टाकला याच्यामध्ये आणि काही पण कलर वगैरे दिलाय आणि त्याला सुद्धा नाईफ केलं तरी पण होऊन जातं पा. जमलं? तर त्या या टाईपची तुम्ही डिझायनिंग याच्यामध्ये नाईफ थ्रू करू शकता. दुसरं असतं काय इथं? इरेज टूल. पण इरेज करण्याच्या आधी त्या टूलला सिलेक्ट करायचं आहे, इरेजवर जायचं आहे, नंतर इरेज करायचं आहे. आता कळलं? डायरेक्टली इरेज या टूलला किंवा याला होते का दुसऱ्याला? नाही. ज्याला तुम्ही सिलेक्ट आहात, सपोज मी या ऑब्जेक्टला सिलेक्ट आहोत तर याला इरेज करतो तर हाच ऑब्जेक्ट डिलीट होईल, इकडचा होईल का? नाही. ठीक आहे. मग तिकडला करण्यासाठी तुम्ही त्याला कंट्रोल झेड करतोय मी इथं. दुसरं आहे याच्यामध्ये काय इथं दिलेलं आहे सांगा? व्हर्टिकल सेगमेंट डिलीट. व्हर्च्युअल सेगमेंट डिलीट कशासाठी यूज करायचं सांगा? ह्या व्हर्च्युअल सेगमेंट डिलीटसाठी सपोज माझ्याजवळ इथं एक रेक्टॅंग्युलर आहे आणि त्याच्यावर इथं एक लाईन आहे इथं या टाईपची. व्हर्च्युअल सेगमेंट डिलीटवर जायचंय तुम्हाला, मला मधला लाईन असा काढून टाकायचा, कळला? मला ही लाईन काढून टाकायची आहे, किंवा मला हे खालचं आहे असं काढूनच टाकायचं आहे, किंवा मला कुठलं वरचं काढून टाकायचं आहे. सगळंच काढायचं असलं सगळंच काढा तुम्ही. पण याच्यामध्ये असे टूल्स घेतले जातात. सपोज मी एक रेक्टॅंग्युलर सर्कल घेतला, कंट्रोल दाबून घेतला तर सरळ येणार. आणि याच्यामध्ये हे बाकीचं सगळं डिलीट करून टाकतो मी. याच्यामध्ये काय केलंय मी इथं या सर्कलला शिफ्ट दाबून मध्ये घेतला असं, नाही का? शिफ्ट दाबून मध्ये घेतल्यानं काय होणार? चारही बाजूनं छोटं होणार. आणि पहिलं बटन न सोडता दुसरं बटन काय करणार? क्लिक. म्हणजेच काय होणार इथं? कॉपी. मी इथं काय घेतला? एक रेक्टॅंग्युलर घेतलाय आणि या रेक्टॅंग्युलरला याच्यामध्ये असं दिलं सोडून. आलं? सोडलं. मी एरोनं अशी सेटिंग याची ऍक्टिव्ह करू शकतो जशी पाहिजे तशी. मला याच्यामध्ये याला कट करायचं असेल तर मला कशात जायचं इथं? व्हर्च्युअल सेगमेंट डिलीटवर. मला हे काढून टाकायचं आहे, निघलं, काढून टाकायचं आहे. ट्रिम 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 करतो त्याला, आहे का? आणि इथं आता कलर द्यायचं असलं तर मला फिलवर जायचं आहे, फिल स्मार्ट कलर टूल क्लिक करून इथं कलर घेतला आणि याच्यामध्ये तिला टाकू. समजला? आता मला याच्यामध्ये जर अजून काही बनवायचं असेल की जसं की मला अजून डिटेल्स बनवायचं आहे, इथं सर्कल घेतलाय असं, इथून इथपर्यंत गेलो मी, एक लाईन घेतली इथं पा, कुठे आहे? इथं घेतली पेन टूल. पेन टूल इथं बटन होल्ड केलं आणि इथं बटन दाबूनच ठेवलं असं आणि इथून इथपर्यंत आलो आणि क्लोज केलं. कशी बनवली परत सांगू का? की काय केलं मी याच्यामध्ये? लाईन टूल घेतली इथं, इथं बटन होल्ड करून बटन दाबून खाली घेतलं असं, आणि इथं बटन दाबून असं सोडून दिलं असं. बटन दाबूनच ठेवल्यामुळं हे असं रोड झालं. कंट्रोल दाबून आपण याला अजून खाली घेतलंय, म्हणजे कंट्रोल न दाबता तर कुठेही जाईल ना, कंट्रोल दाबून घेतलंय आणि पहिलं बटन न दाबता दुसरं बटन दाबून सोडलंय, माऊसचं राईट बटन दाबून सोडलंय. आलं का? इथं मला हे नकोय या साईडचं, तर मी इथं कशावर जाईल? व्हर्च्युअल सेगमेंट डिलीटवर जाईल आणि हे काढून टाकेल. आता मला वेगळा कलर द्यायचा असेल तर काय? स्मार्ट फील कलरवर जाईल मी इथं, आहे का? याच्यामध्ये मला वेगवेगळा कलर द्यायचा असेल तर वेगवेगळा कलर देईल मी इथं. कंट्रोल झेड. मला इथं ब्ल्यू कलर हवा आहे. मला इथं पेप्सी असं नाव लिहायचं असेल तर मी इथं नाव सुद्धा लिहू शकतो. तर मला टेक्स्टवर जायचं आहे इथं आणि इथं टेक्स्ट द्यायचं आहे.
मी इथं नाव टाकलं, सपोज मी इथं परफेक्ट टाकलं आणि मला हे परफेक्ट नाव या सर्कलवर पाहिजे. नाव घेतल्यामुळं या सर्कलवर पाहिजे, या सर्कलवर पाहिजे नाव. तर काय करणार मी याला सांगा, क्लिक राईट क्लिक करून काय करणार, इथं राईट क्लिक नाही इथं जायचं, कशामध्ये टेक्स्टमध्ये. टेक्स्टमध्ये जाऊन काय करायचे, याच्यात फिट टेक्स्ट टू पाथ आलं का इथं, वर खाली आणि सोडून द्या. काय झालं सांगा, याला इथं कंट्रोल के करायचं, इथं काय करायचंय कंट्रोल के, म्हणजेच हा ऑप्शन, हा शॉर्टकट की कसा, याला क्लिक करून कंट्रोल के आणि साईडला क्लिक करायचं, काय कंट्रोल के, कंट्रोल के प्रेस करायचं. इथं वेगवेगळं होतं, अरे काम नाही का, कंट्रोल के केलं हे अलग होतं आणि हे अलग होतं, नाही का. तसंच आपल्याला इथं जर म्हटलं तर ह्या पद्धतीचं जर करायचं असेल तर तुम्ही इथं काय करू शकता, याच्यामध्ये इथं कंट्रोल झेड केलं, हे जे बनवलंय याला तुम्ही कसं पण फिरू शकता, असं असं पहा, इथं खाली पण फिरू शकता, कंट्रोल झेड करून घेतलंय बरं का, नाही का, मध्ये पण घेऊ शकता, खाली पण घेऊ शकता, पण खाली घेतलं तर हे नाव वेगळं दिलं पाहिजे, तर याच्यासाठी याला सिलेक्ट करायचं आणि कुठं जायचं, इथं मिरर आहे का, इथं मिरर, मग याला असं खाली ठेवायचं असं आलं का, मग याच्यामध्ये डिस्टन्स कितीची पाहिजे ते पण टाकू शकता तुम्ही, याला असं वर पण घेऊ शकता, इथं पण बराबर करायचं झालं तर इथं फंक्शन मिररवर क्लिक करा असं आलं का, परत त्याच्या जागी ऍक्टिव्ह करून टाका. आणि कशात जायचं, इथं टेक्स्टवर जायचं, फिट टेक्स्ट आलं आणि याला असं या टाईपचं असं ठेवून द्यायचं. पण तेवढं काही विशेष वाटणं गेलं हे आहे ना, तर आपल्याला काय करायचं इथं, हे पेप्सीमध्ये आपण इथं एक लाईन घेतली होती माहीत आहे का तुम्हाला, इथं ती लाईन घेतली आपण, त्या लाईनला आपण असं सरळ केलं, थोडं लांब केलं, काय केलं थोडं राम केलं असं, किंवा इथं पेप्सी अशी टाकली तरी चालतं आणि ॲक्च्युअल पेप्सी ह्या टाईपची अशी टाकली तरी चालतं, तुम्ही ह्या साईडची अशी अशी टाकली तरी चालते, पण ती वेगळी नाही दिसणार, म्हणजे चांगली नाही दिसणार. तर त्या अनुषंगाने आपल्याला इथं काय करायचं आहे, पेप्सी याच्यामध्ये इथं जर गेलं हा सेफ, तर याची सेफ डिस्टन्स पण येतं इथं असेल, काय का, म्हणजे तुम्हाला याच्यामधून ह्या टूलमध्ये जर गेलं याची डिस्टन्ससुद्धा येते. आणि लाईन स्पेसिंग जर पाहिजे असेल तर इथून येतं, कॅरेक्टर स्पेसिंग पाहिजे असेल तर इथून येतं. आणि तुम्हाला काय करायचं इथं जाऊन परत टेक्स्ट भेटतो काय आलं इथं करू क्लिक, आणि याला काय करायचं आता, सिलेक्ट करून कंट्रोल के करायचं, जेणेकरून हा वेगळा आणि हा वेगळा होईल आला, आणि साईज छोटी करायची, झाली पेप्सी तुमची. दुसरं आहे याच्यामध्ये काय दिलेलं आहे, इथं व्हर्च्युअल सेगमेंटचा झूम, झूम दिलेला आहे इथं व्हर्च्युअल सेगमेंट डिलीट नंतर झूम. झूम तुम्ही डायरेक्टली झूम करू शकता, किंवा इथं फिट टू पेज पण करू शकता, किंवा इथं झूम F4 असं पण टाईप करू शकता. इथं फिट टू पेज येणार, म्हणजे जे का ऑब्जेक्ट दिलेले आहे इथं पूर्ण पेज झूम होणार, आणि इथं जर म्हटलं झूम टू पेज विड्थ, म्हणजे जे का विड्थ आहे पेजची ते होणार, आणि पेज हाईट, जे का पेजची हाईट आहे त्या टाईपचं. विड्थ आणि हाईट हे पण महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला डायरेक्टली इथं मायनस मायनस आणि प्लस प्लस झेड प्रेस करून डायरेक्टली तुम्ही असं झूम गन करू शकता जेवढं पाहिजे तेवढं, आणि फिट टू पेज करू शकता. त्याची शॉर्टकट की F4 आहे, डायरेक्टली झूम F4, कमी केलं F4, कळलं ठीक आहे. दुसरं काय आपल्याजवळ सांगा इथं, हँड. हँड म्हणजेच कसं आहे की असं आपण झूम करतो पण कधी कधी हँड येतो, तर याच्यासाठी इथं H शॉर्टकट की आहे तशी, पण हँडवर क्लिक करायचं आणि असं जिकडं पाहिजे तिकडं असं बोलवायचं त्याला, कळलं इथं. आता दुसरं काय याच्यामध्ये की पेन टूल आहे, पेन टूलवर इथं फ्री लाईन टूल, म्हणजेच काय फ्री हँड टूल. फ्री हँड टूलवर आपण जसं पाहिजे तसं पिक्चर काढू शकतो असं, काढल्याच्या नंतर इथं कन्वर्टवर, म्हणजे याला जर तुम्ही जर इथं क्लिक केलं तर याला पाहिजे तसं कन्वर्ट करू शकता तुम्ही, आहे का, कशा पद्धतीनं फिरवू शकता त्या पद्धतीनं तुम्ही इथं ॲक्टिव्ह करू शकता. पण रेक्टँग्युलरवर गेल्याच्या नंतर कन्वर्ट नाही होणार तो, याला कन्वर्ट करण्यासाठी इथं कन्वर्ट टूल आहे, किंवा याला राईट क्लिक करून, याला राईट क्लिक करून काय करायचं इथं कन्वर्ट, आहे का,
मग याच्यामध्ये इथं क्लिक केल्याच्या नंतर पण इथं काही टूल येतात, जसे की कर्व आहे, जसं की इथं क्लिक केल्याने याला ॲड पण म्हणू शकतो, इथं एक लाईन ॲड करून आपण असं बाहेर पण घेऊ शकतो, किंवा याला डिलीट म्हणून येते त्या लाईनवर क्लिक करा आणि काय डिलीटवर क्लिक करा म्हणजे मायनस. समजलं? या लाईनवर क्लिक केल्यानं एवढे सगळे स्मूथ वगैरे येतात, ते स्मूथ मोडवर क्लिक करा त्याच्यावर तो स्मूथ होऊन जातो. किंवा इथं क्लिक करून तुम्हाला इथं याच्यामध्ये एक मिनिट, इथं क्लिक करून ॲड क्लिक करून याला ॲड पण करू शकता. दुसरा याच्यामध्ये काय कुठलं टू पॉईंट, फर्स्ट पॉईंट आणि सेकंड पॉईंट. दुसरं काय याच्यामध्ये ब्रीज लाईन, म्हणजेच पहिल्याला क्लिक केलं तर बटन दाबूनच ठेवून दुसऱ्याला बटन सोडायचंच नाही आहे तुम्ही, आहे का? म्हणजेच हा वेगळा करण्यासाठी कलर घ्या, हा वेगळा कलर आणि कुठला हा वेगळा कलर, आणि हा कलरचा एक विशेष म्हणजे तो साईडला पण निघतोय असा, कळलं? दुसरं काय याच्यामध्ये सांगा, इथं आर्टिस्ट मीडिया, आर्टिस्ट मीडिया हे पण खूप जास्त प्रमाणात वापरलं जातं. आर्टिस्ट मीडिया कसं असतं माहीत आहे का? याच्यामध्ये हा पहिला ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये एवढे सगळे टूल्स आहेत, त्या अनुषंगाने आपण जे काय बनवायचं आहे ते आपण बनवू शकतो, आहे जे काय नाव लिहायचं आहे आपल्याला ते नाव आपण इथं लिहू शकतो. दुसरी गोष्ट याच्यामध्ये दुसरा टूल आहे ब्रश. ब्रशमध्ये जसं तुम्ही जाणार या ब्रशनुसार इथं टूल चेंज होणार तुमचे, हे टूल तशा पद्धतीनं चेंज होणार ज्या पद्धतीनं तुम्ही इथं काढणार किंवा इथं आर्टिस्ट देणार. एवढे सगळे सिम्बॉल्स आहेत, तुम्हाला जे सिम्बॉल्स पाहिजे त्या सिम्बॉलनुसार इथं चेंज होणार, मग त्या सिम्बॉलनुसार इथं ॲक्टिवेशन ॲक्टिव्ह होणार, आहे का? सिम्बॉल्स घेतला आहे मी इथं गोल, आहे का? दुसरी गोष्ट याच्यामध्ये आहे काय, स्प्रेअर. स्प्रेअरवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एवढे सगळे स्प्रेअर दिसतात इथं, जे स्प्रेअर पाहिजे तुम्हाला तो स्प्रेअर तुम्हाला यूज करायचा आहे. मला सपोज ह्या फ्रूटवाला फास्ट फूडवाला एक स्प्रेअर पाहिजे, तर पूर्ण स्प्रे लिस्ट येऊन जाते ही, तर त्याच्यामध्ये जो पाहिजे त्याच्या स्प्रे लिस्टवर क्लिक करायचं, तो स्प्रे स्प्रे आहे तो फवारण्याचा. आला का? मग त्यानुसार हा फास्ट फूड तिथं ऍक्टिव्ह होणार, आहे का? फास्ट फूड आहे. दुसऱ्या याच्यामध्ये काय पाहिजे तुम्हाला इथं, चॉकलेट्स, तर इथं चॉकलेट्स पण येऊन जातात, आहे का? पण याच्यामध्ये अजून आहे तिथं की जसं की मला याच्यामध्ये फुटप्रिंट पाहिजे तर इथं फुटप्रिंट पण येऊन जातात, तुम्हाला जशा फुटप्रिंट पाहिजे त्या टाईपच्या इथं फुटप्रिंट सुद्धा येऊन जातात. पण याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड पाहिजे तर इथं ऑब्जेक्ट पण येऊन जातात, तुम्हाला जे ऑब्जेक्ट पाहिजे त्या ऑब्जेक्टमध्ये तुम्हाला इथं कवरअप करायला मिळते. दुसरं असेल याच्यामध्ये काय, इथं म्युझिक, तर इथं म्युझिक पण येऊन जातात. डान्स याच्यामध्ये एक महत्त्वाचा इथं काय, हा काय म्हणतात, फटाक्यासारखा दिवाळी त्या टाईपचा इथं दिसून जाते, इथं जसं 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 पाहिजे तसं, नाही का? जसं जसं तुम्ही त्याला वाढवत जाणार त्या टाईप त्या त्या टाईप पद्धतीचं तो तिथं ॲक्टिव्ह होत राहणार, नाही का? दुसरा याच्यामध्येच काय, इथं ॲनिमल्स, याच्यामध्ये पूर्ण ॲनिमल्स येऊन जाणार, आहे का? ठीक आहे. दुसरा इथं काय, कॅलिग्राफिक. कॅलिग्राफिकमध्ये आपल्याला काय जे काही लिहायचं असेल असतं ना, असं काही लिहायचं असं, हे हँडवर्कसाठी चांगलं आहे. दुसरा याच्यामध्ये काय, प्रेशर. प्रेशर आता याच्यामध्ये तुम्ही जसं लिहिणार तसं, पण हा ऑब्जेक्टसुद्धा आहे इथं की तुम्ही ॲज अ ऑब्जेक्टसुद्धा, बॉक्स ऑब्जेक्टसुद्धा लिहू शकता आणि डायरेक्टसुद्धा घेऊ शकता. ओके, नंतर याच्यामध्ये दुसरं दिलेलं आहे इथं काय, स्मार्ट फिल टूल. पण याच्यामध्ये अजून राहिलं इथं काय, पेन. पेननं आता मी तुम्हाला इथं जे काही पेप्सीचं काढायचं होतं ते काढून दिलं होतं तुम्हाला इथं, बाकीचं डिलीट करूया नाहीतर हँग होऊन जाईल तो. F4 करा, झूम होऊन जाईल, याला सुद्धा डिलीट करूया आपण आणि ह्या सगळ्या टूलसुद्धा डिलीट करून टाकूया आपण. याच्यामध्ये सपोज हे पेप्सीसाठी आपण हे पेन्सिल यूज केली होती, इथं क्लिक करून बटन होल्ड करून असं, आहे का, बटन दाबूनच ठेवायचं म्हणजे जिथं पाहिजे तिथपर्यंत तुम्हाला हा लाईन येऊन जाते. दुसरं काय पाहिजे तुम्हाला इथं, बी स्प्लाइन. फर्स्ट क्लिक केल्याच्या नंतर दुसरी क्लिक केली, तिसरी क्लिक केलाय आणि तुम्ही जिथपर्यंत घेतलाय तिथपर्यंत डबल क्लिक केलाय आणि परत जर तुम्ही या आर्कमध्ये गेला तर याच्या बी स्प्लाईन येते, म्हणजे मध्ये कुठले पॉईंट नाही येत, या पॉईंटनुसारच तुम्हाला इथं ॲक्टिव्ह करायचं आहे की तो कुठं घ्यायचा आहे तुम्हाला, कशा पद्धतीचा तुम्हाला दाखवायचा आहे, कळलं? दुसरा याच्यामध्ये काय,
पॉली लाईन म्हणजे पहिली लाईन इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत असं क्लिक पण करू शकता किंवा बटन दाबूनच ठेवून तुम्ही अशी लाईन घेऊ शकता. इथं क्लोज करा किंवा राईट क्लिक करा इथं किंवा इथं जाऊन असं मूवर क्लिक करा की पूर्ण लाईन इंटरकनेक्टेड येईल. दुसरं आहे पॉली लाईन नंतर काय थ्री पॉईंट म्हणजे पहिल्या पॉईंटला बटन दाबूनच ठेवा दुसऱ्या पॉईंटवर जा आणि याला आर्क घ्यायचा आहे का कसं पहिल्या लाईनला बटन दाबूनच ठेवा दुसऱ्या लाईनला आणि इथं आर्क घ्या जसं आता क्लिक करा म्हणजे पहिले जेव्हा क्लिक करताय तेव्हा बटन होल्ड करूनच ठेवायचं आणि दुसरीकडे जायचं आणि आर्क घ्यायचं. हे झाल्याच्या नंतर लाईन संपतात सध्या आपण टूलच शिकतोय त्याचा कुठे यूज करायचं हे थोडं कमीच सांगितलं मी. हे स्मार्ट फील्ड काय स्मार्ट फील्ड झालेलं आहे आपलं. स्मार्ट फील्ड कशासाठी घेतोय जसं की रेक्टॅंग्युलर असेल मला हा एवढाच एरिया पाहिजे असेल तर स्मार्ट फील्डवर जाऊन ऍक्ट करायचं आहे का आला. पण याच्यामध्ये स्मार्ट फील्डच्या खाली इथं काय येतो स्मार्ट ड्रॉइंग. स्मार्ट ड्रॉइंग काय की जसं की मी इथं असं गोल काढण्याचा प्रयत्न केला तर काय होऊन जाते सांगा गोल येऊन जाते. मी इथं ट्रँगल काढण्याचा प्रयत्न केलाय तर ट्रँगल येऊन जाते आणि इथं रेक्टॅंग्युलर काढण्याचा प्रयत्न केलाय तर तो येऊन जाते आणि इथं स्टार काढण्याचा प्रयत्न केलाय तर स्टार येऊन जाते. समजलं स्मार्ट ड्रॉइंग. दुसरं आहे याच्यामध्ये रेक्टॅंग्युलर. आता हे तर माहितच आहे कंट्रोल दाबून करा तर कटकुकट येणार तो कंट्रोल सोडून करा तर तुमच्या हिशोबानं जसं पाहिजे तसं तुम्ही याला ॲक्टिव्ह करू शकता. ऐका काही टेक्स्ट घ्यायची असली तर टेक्स्टवर जा इथं तुम्हाला नाव द्यायचं आहे बी इथं क्लिक केलं इथून इथपर्यंत घेतलं आणि याची साईज वाढवली झाला का बोलला हा हो सर. याला जर वेगळा कलर द्यायचा असला तर वेगळा कलर पण देऊ शकता. जर हा टेक्स्ट जर तुम्ही घेतला इथं कुठला हा याला हा कलर दिला हा आणि हा इथं ठेवला याला याला काय करतो मी हा कलर देतो. या दोघांनाही मी सिलेक्ट केलं आणि सी दाबलं तर सेंटरमध्ये येते आणि दोघांनाही सिलेक्ट केलं आणि ई दाबलं तर कुठं वर जातं. म्हणजेच कसं आहे की याला सी आणि ई दाबलं तर बरोबर सेंटरमध्ये येतं आहे का. काय दाबायचं तुम्हाला दोघांनाही सिलेक्ट करून सी आणि ई दोघंही सेंटरमध्ये येतात. याला पांढरा कलर दिला तर पांढरा कलर पिवळा कलर दिला तर पिवळा कलर पांढरा म्हणजे कसं हे असं एक झालं म्हणजे वेगळं करायचं असेल साईडला घ्यायचं सिलेक्ट करून सी आणि ई दाबायचं इथं आणि फॉन्ट फॉन्ट चेंज करायचं असलं तर या फॉन्टवर क्लिक करायचंय तुम्हाला आणि इथं जायचंय आणि या फॉन्टवर जाऊन तुम्हाला जे काही त्याचा फॉन्ट वेगळा ठेवायचा असेल जसं की मला हा ठेवायचा आहे तर तो फॉन्ट येतो किंवा याच्यावर जाऊन एकदा क्लिक करा याच्यावर दोनदा जर क्लिक केलं तर तुम्ही असं माऊसनं डाऊन 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 जर केलं तर जो पाहिजे तो फॉन्ट तुम्हाला याच्यामध्ये ॲरोचं डाऊन बटन दाबायचं आहे तुम्हाला जो फॉन्ट पाहिजे तो इथं येऊन जाईल. मला हा पाहिजे एंटर आला काही नाही मला वेगळा पाहिजे तर इथं जाऊन तुम्हाला डाऊन 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 बटन दाबा तिथं येऊन जातात किंवा याच्यामधून तुम्हाला जे काय पाहिजे तो फॉन्ट इथं द्यायचा असेल तर त्या फॉन्टवर जाऊन फक्त तुम्हाला काय करायचं आहे मला हा पाहिजे आला सिलेक्ट करून सी आणि ई करा सेंटरमध्ये येऊन जा. याला पण आउटर बॉर्डर लावायचं असलं तर त्याला क्लिक करायचं इथं आणि आउटर बॉर्डर लावायची इथं ब्लॅक कलरचा राईट क्लिक आला का आउटर बॉर्डर साईज वाढवायची आउटर बॉर्डरची तर F12 प्रेस करायचं इथं F12 आणि याच्यामध्ये इथं त्याची साईज घ्यायची आणि इथं याला आउटर म्हणजे याचा जो आउटर लाईन आहे तो कसा जर डायरेक्टली जर मी असा घेतला आणि ओके केलं तर पहा असा दिसतो पण F12 करून जर याची साईज इथं राऊंडमध्ये आणि लाईनमध्ये घेतली आणि बिहाइंड फील्डला तो आउटर दिलाय आणि स्केल विथ इमेज जर दिलाय तर तो कसा असा दिसतो आहे. आणि F12 क्लिक करून याच्यामध्ये जर तुम्ही अजून त्याची साईज कमी केली मला 2 इंचीच पाहिजे तर 2 इंचीच दिसणार. इथं राईट क्लिक करून आउटर बॉर्डर जसा पाहिजे तसा तुम्ही याला ऍक्टिव्ह करू शकता आला का. दुसरं काय याच्यामध्ये कुठपर्यंत आलतोय आपण रेक्टॅंग्युलर. रेक्टॅंग्युलर झाल्याच्या नंतर खाली काय दिलाय थ्री म्हणजे रेक्टॅंग्युलर तुम्ही असा पण घेऊ शकता असा. आता या पहिल्या रेक्टॅंग्युलर मध्ये पण असं घेऊ शकता पण याला असं रोटेट करावं लागेल त्यासाठी असं ओके. पण याला हे रेक्टॅंग्युलर कसं आहे तुमचं थ्री पॉईंट म्हणजे पहिला पॉईंट इथं क्लिक केला आणि या अँगलमध्ये तुम्हाला येणार ज्या अँगलमध्ये तुम्हाला पाहिजे आता या अँगलमध्ये असं इथून इथपर्यंत पाहिजे असं आहे का. आणि बाकी सगळं व्हर्च्युअल सेगमेंट डेग्लेट आहे का. झाला ऑब्जेक्ट तयार तर हा ऑब्जेक्ट असा बनवण्याचं काम म्हणजेच याचं असतं.
ठीक आहे. आता याच्यामध्ये दुसरं जर पाहता झालं तर आपण दुसरा यूज करूया याच्यामध्ये टूल, तो म्हणजेच काय, इलिप्स. इलिप्स तर माहीतच आहे सर्वांना, पण इलिप्समध्ये जेव्हा कलर देतो तेव्हा इथंसुद्धा टूल्स आहेत काही, पाय आहे का, पाय चार्ट असतो ना, तर पाय केला आणि किंवा आर्क केला, तुम्ही पाय ठेवला आणि पायला इथं तुम्ही शेपवर क्लिक केला तर तुम्ही पाहिजे तसा शेप घेऊ शकता असा.